हॅलो एव्हरीवन, रुचकर मेजवानी विथ सोनाली प्रीमिक्स स्पेशलमध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, फॅमिली बरोबर रेस्टॉरंटला जाऊन जेवायचा मस्त प्लॅन बनवतो आणि तिथे गेल्यावर काय कळतं की वेटिंग, आणि परत त्यात इतका वेळ वाट बघून रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये जायचं आणि ऑर्डर करायचं आणि नंतर परत काय वेटिंग. तर अशा वेळेला असं वाटतं ना की हेच फूड आपल्याला मस्त घरी बनवून मिळालं असतं, तर त्या वेळेला हे प्रीमिक्स खूप कामात येतं. तर चला आज बनवूया आपण वेज हांडी. या वेज हांडीच्या प्रीमिक्ससाठी आपल्याला हवं आहे 1 टेबलस्पून काजूची पावडर, 1 टेबलस्पून तिळाची पावडर, 1 टेबलस्पून मगज म्हणजेच मेलन सीड्सची पावडर, 2 टेबलस्पून मिल्क पावडर, 1 टीस्पून रोस्टेड मैदा. आता ह्यात घालूया आपण 2 टेबलस्पून अनियन पावडर, 2 टीस्पून गार्लिक पावडर, 1 टीस्पून टमॅटो पावडर आणि 1/2 टीस्पून जिंजर पावडर. नेक्स्ट जाणार आहे 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धण्याची पावडर, 1 टीस्पून तंदुरी चिकन मसाला, 1 टीस्पून गरम मसाला, 1/2 टीस्पून हळद. मी इथे ऑरेंज रेड कलर घेतला आहे, हा प्युअरली ऑप्शनल आहे, हा थोडासा तुम्ही कलरसाठी घेऊ शकता. नेक्स्ट जाणार आहे 1 टीस्पून साखर आणि 1 टीस्पून मीठ. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. मी कढई गरम केलेली आहे, आपल्याला तडका तयार करायचा आहे, त्याकरता मी घेणार आहे 1 टीस्पून तेल. तेल तापलं का मी त्यात घालणार आहे 1 तमालपत्र, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, 2 लवंगा आणि 4 काळी मिरी. छान वास आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे गार होऊन द्यायचं आहे. शेवटला ह्यात घालायचं कसुरी मेथी, ही 1/2 टीस्पून आहे. आणि आता गॅस बंद करून घ्यायचंय आणि हे थंड होऊन द्यायचंय. हा तडका गार झाला आहे, हा आपण प्रीमिक्स मध्ये घालून घेऊया. हे मिक्स करून घेऊया. हे झालं आपलं वेज हांडीचं प्रीमिक्स रेडी. आता या प्रीमिक्स मध्ये आपण घालूया 2 कप पाणी आणि हे मिक्स करून घेऊया. आता आपण वेज हांडी बनवायला घेऊया या प्रीमिक्स मधनं. त्याकरता मी पॅन गरम केला आहे. आता ह्यात मी घालणार आहे 2 टीस्पून तेल. नेक्स्ट ह्यात जाणार आहे 1/2 कप टमॅटो प्युरी. आता ह्यात घालूया हे प्रीमिक्स, 300 ग्राम मिक्स्ड व्हेजिटेबल्स. हे उकडवलेले व्हेजिटेबल्स आहेत. यात मी घेतलंय फरसबी, गाजर, फ्लावर आणि वटाणा. नेक्स्ट जाणार आहे 100 ग्राम पनीर. ही ग्रेव्ही आपल्याला 5 मिनिटं उकळून द्यायची आहे. बस मग आपली ही ग्रेव्ही रेडी झाली. ही आपली वेज हांडी रेडी आहे. हे सगळे प्रीमिक्सेस तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये घालून बाहेर मस्तपैकी 10 दिवस ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये तर ही मस्तपैकी 3 महिने राहतात. अशाच रिच रेसिपीजसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा रुचकर मेजवानीला.